नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। दिवाळीतला फराळ आवडीचा म्हणजे पहिले एक नंबरला चकली आणि दुसरी आवडीचा फराळ म्हणजे आपली करंजी। तर आज आपण करंजीचं दोन प्रकारे सारण करणार आहोत, एक ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने। आता आमच्या सासरीने माहेरी ना म्हणजे चिपळूण ते रत्नागिरी पट्ट्यामध्ये ना रव्याचं सारण बनवतात, पण मालवण साईडला ना चण्याचं सारण बनवतात। आमच्या बाजूलाच्या मालवणच्या ताई आहेत ना, त्या चण्याचं सारण बनवतात। पण ते आता चण्याचं सारण बनवायला ना खूप खटाटोप असतो, म्हणजे चणे भाजायचे आपले कच्चे आणून, त्यांना परत भरडायचे ते जात्यावरती, परत त्याची डाळ काढायची, ती भाजायची, नंतर मग सारण बनवायचं। पण त्यांना एकदम सोप्या सोप्या पद्धतीने सारण कसं बनवायचं ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ही आमच्या बाजूवाल्या ताईंचीच रेसिपी आहे। आता खूप प्रकारे सारण बनवतात, कोण काय करतात, डेसिकेटेड कोकोनट मध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकतात, पिठी साखर टाकत त्याचं सारण बनवतात। तुम्ही कोणत्या प्रकारे सारण बनवताना करंजीचं ते नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ बघता, पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं राहून जातं आणि मग माझा व्हिडिओ आहे तो जास्त लोकांपर्यंत जात नाही, म्हणून लाईक करायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण रव्याचं सारण करणार आहोत। एक कप थोडं जसं कमीच आहे, म्हणजे 150 ग्राम रवा आहे आणि बारीकवाला रवा घ्यायचा, झिरो रवा। सुकं खोबरं किसून 100 ग्राम, कपाने मापलं ना तर 1.5 कप हे खोबरं आहे। हे कप जरा थोडा मी असा भरलेला आहे, जास्त दाबून नाही भरलेला पण असा भरून घेतलेला आहे। हे 1.5 कप खोबरं आहे। 1 कप रव्यासाठी इथे आपण 1.5 कप खोबरं घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण हे रवा आणि खोबरं आहे ना ते भाजून घेणार आहोत, आणि भाजून झाल्याच्या नंतर आपण एक एक साहित्य आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे, तेव्हा तुम्हाला मी त्याचं प्रमाण सांगणार आहे। सर्वप्रथम ना आपण रवा भाजणार आहोत, गॅस बारीक करायचा आणि सतत मिक्स करत रवा आहे ना तो आपल्याला 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। आधी आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं नाहीये, रवा सतत मिक्स करणं पण गरजेचं आहे। रवा आपण आधी बिना तुपात असा भाजून घेतला ना कोरडाच की चांगला तो भाजला जातो, आणि तूप घातल्यावर काय होतं तो गोळा होतो ना, मग लगेच व्यवस्थित असा तो भाजला जात नाही। सारणाचा रवा आहे ना तो चांगला भाजायचा नाही, तर मग खाताना दाताखाली कच्चा कच्चा लागतो, तो दाताखाली तो चिकट चिकट लागतं आपलं सारण, म्हणून रवा चांगला भाजून घ्यायचा। 3 मिनिटं आपल्या रव्याला झालेली आहेत, त्याच्यामध्ये आपण आता साजूक तूप घालायचं आहे। 1 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे, आपण परत अजून 1 टेबलस्पून घालणार आहोत, पण आधी हे भाजून घ्यायचं। गॅस आपला बारीकच आहे, तुम्ही मोठा गॅस केलात ना तर तुमचा कलर चेंज होईल आणि रवा आतमध्ये भाजला जाणार नाही। एवढ्या रव्यामध्ये तुमचं 1/2 किलोच्यापेक्षा जास्त असं सारण तयार होणार आहे। तुम्हाला जर वाटलं ना तर थोडासा गॅस मधीच जरासा मोठा करायचा, पण भाजत आल्याच्या नंतर मोठा करायचा नाही, भाजत आल्याच्या नंतर बारीक गॅसवरच त्याला भाजायचा, म्हणजे तो आजपर्यंत भाजला जातो। मध्ये मी अजून 1 टेबलस्पून तूप घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा। गॅस बारीक करून हा रवा आहे तुम्ही 17 ते 18 मिनिटं सतत मिक्स करून भाजून घेतलेला आहे। 3.5 टेबलस्पून असं याच्यामध्ये तूप घातलेलं आहे, आता याच्यापेक्षा जास्त तूप तुपाची गरज नाही आहे। आणि रवा आपला चांगला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे, मस्त ब्राऊन असा कलर आलेला आहे। तुम्हाला जरी फोटोमध्ये दिसला नसला ना तरी चांगला मस्त असा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे। चांगला भाजला ना तरच सारण तुमचं टेस्टी लागतं, नाहीतर टेस्टी लागणार नाही आहे। दिवाळीचा फराळ आहे ना तो खूप शांतीने पेशन्स ठेवून करावा लागतो, तर ते पदार्थ आहेत ना ते चांगले होतात। घाई गडबडीमध्ये तुम्ही जर करायला गेलात ना तर ते पदार्थ आहेत ते फसतात, म्हणून एकदम शांतीने करायचे। रवा आपला भाजलाय काढून घ्यायचा, त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घ्यायचं। 1 टेबलस्पून तूप घालायचं, मिक्स करत खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं जर तुम्ही चांगलं भाजलं ना तर तुमचं सारण आहे ना ते जास्त दिवस टिकणार पण आहे आणि चांगलं रुचकर पण लागणार आहे। आणि जर खोबरं तुम्ही चांगलं भाजलं नाही ना तर तुमच्या सारण जर राहिलं ना तर त्याला बुरशीसारखा होईल आणि खवट असा त्याला सुवास पण येईल, म्हणून खोबरं चांगलं भाजायचं। जरी तुम्ही करंज्या करून ठेवल्यात ना जास्त दिवस तरी त्या खवट लागतील, म्हणून खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं आपलं चांगलं व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला जरी असं व्हिडिओत वाटत असले ना तरी चांगलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। याला एका दुसऱ्या ताटामध्ये काढायचं आणि साधारण थंड झालं ना की त्याला कुस्करून घ्यायचं, थोडंसं जास्त नाही कुस्करायचं, मोठं मोठं, आणि मग रव्यात मिक्स करायचं। त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालायचं आणि 1 चमचा चारोळी, आणि हे काजूनी बदाम आहेत हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, मी इथे 4-4 चमचे घेतले। माझे हे पातळ कापलेले आहेत, तुम्हाला जर असे पातळ कापायला जमले नाहीत ना तर तुम्ही त्याला पावडर करून घालायचे। बघा हे माझे एकदम पातळ आहे, तुम्ही भाजताना किंवा वाजून झाल्याच्या नंतर हाताने जरी कुस्करलेत ना तरी ते कुस्कूर होणार आहे। यांना पण आपल्याला तुपावरती खरपूस असे परतून घ्यायचे। हे चारोळी आहेत ना ते कमी घातलेत तरी चालेल, पण चांगल्या क्वालिटीचे घालायचे, कारण काय होतं ते कडवस असतात असे खवट सारखे, मग
सर्व करंजी ची टेस्ट है ना बदलून जाते, म्हणून चांगले वाले घाला। ड्रायफ्रूट आहेत ना ते रव्यामध्येच काढून घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं घालायचंय। साधारण थंड झालेलं आहे, थोडं कुस्करून घालायचं, म्हणजे साधारण आहे ना आपलं मिळून येतं। त्याच्यामध्ये हे खोबरं घालायचं, मोठा एक चमचा भाजलेली खसखस, एक तीन चमचे तीळ भाजलेले सफेदवाले आहेत, भाजून घ्यायचे आणि घालायचे, मनुका आणि एक पिंच मीठ। आणि हे सर्व साहित्य ना ते मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण आता वेलची पावडर आणि पिठी साखर घालणार आहोत, पण हे सारण थंड झाल्याच्या नंतर पिठी साखर घालायची, आधी घालायची नाही। आधी घातलीत ना साखर गरम गरम असताना ते वितळते आणि मग हे सारण कडकडीत होतं। साधारण कोमट असेल ना तेव्हा घालायचं आणि हाताने चांगलं व्यवस्थित कुसकरून कुसरून मिक्स करायचं, जे सारण मिळून येतं। त्याच्यामध्ये साखर घालायची एक कप, म्हणजे 150 ग्रॅम आहे पहिली, 150 ग्रॅम आणि ही 50 ग्रॅम म्हणजे पाव कप आहे, म्हणजे एकूण इथे मी 200 ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे। आणि कपाच्या मापाने बोललात तर 1/4 कप। तुमची पिठी साखर पहिली बनवलेली असेल ना तर चाळणीवर चाळून घालायची, म्हणजे त्याच्यामध्ये ना गुठल्या राहत नाहीत, नाही तर मग त्या गुठल्या मोडायला ना अशा खूप वेळ लागतो। माझी ही ताजीच आहे, म्हणून गुठल्या झालेल्या नाही आहेत आणि आपलं सारण आहे ना ते कोरडं पण झालेलं नाही, बघू शकता तुम्ही। आणि हाताने मिक्स केलं तर अजून ते ओलसर असं होणार आहे। त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर, वेलची पावडर आहे ना बऱ्यापैकी घालायची, म्हणजे काय मस्त सारणाला सुवास येतो आणि करंजीला पण चांगला सुवास येतो। ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा सुंठ पावडर आणि 3 पिंच असं जायफळ घातलेलं आहे। क्लिप माझी आलीच नाही ती, हे सारण आहे ना ते खराब होत नाही, खूप दिवस ते चांगलं राहतं। आणि समजा तुमचं सारण कधी उरलं तर त्याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता किंवा याचा शिरा पण खूप छान होतो। आता आपण सारणाचा दुसरा प्रकार करणार आहोत, म्हणजे मालवणी पद्धतीचं सारण करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मीच 1 कप चणा डाळ घेतलेली आहे, वजनी प्रमाण बोललात तर ते 200 ग्रॅम आहे। हिला ओल्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची आणि पंख्याखाली थोडा वेळ सुकायला घालायची, पाहिजे तर तुम्ही ही धुवून पण घेऊ शकता आणि साफ करून हिला भाजून घ्यायची। कढई गरम झाली की गॅस बारीक करायचा आणि लो फ्लेमवर हिला एकदम खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपल्याला हिचं सारण बनवायचं आहे ना, म्हणून चांगली खरपूस भाजायची। डाळ ना आपल्याला सतत मिक्स करायची, म्हणजे प्रत्येक डाळीचा दाणा आहे ना चांगला व्यवस्थित असा भाजला जातो, म्हणून आपल्याला सतत मिक्स करायचे। मी गॅस कमी जास्त करत ही डाळ आहे ना ती भाजून घेतलेली आहे, चांगली खरपूस अशी भाजायची। अशी थोडी थोडी कट मला अशी लाल दिसली काळी दिसली ना तरी चालेल, पण चांगली खरपूस भाजायची। आपली भाजलेली आहे, गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर हिला मिक्सरला दळून घ्यायची। बघू शकता तुम्ही कशी डाळ आपली भाजली आहे, त्याची खरपूस अशी भाजून घ्यायची। थंड झाली आता हिला मिक्सरला दळून घ्यायची। बघू शकता तुम्ही आपली ही डाळ आहे ना ती वाटून झालेली आहे, एकदम बारीक पीठ करायचं नाही पण बारीकच आहे तसं। हे बघा साधारण जरा उबदार असते ना तेव्हाच वाटायची, म्हणजे पटकन वाटून होते, वेळ लागत नाही। आणि जर थंड झाली ना चांबड झाली तर मग लगेच वाटल्या जात नाही ती। ही आपली झाली आता एक पहिली स्टेप, आता आपण दुसरी स्टेप बाय स्टेप आपण सारण कसं करायचं ते बघणार आहोत। आपली 1 कप चणा डाळ होती तिला आपण दळून घेतलेली आहे, आता आपण इतर साहित्य पाहणार आहोत। 1 कप चणा डाळीसाठी इथे 1/2 कप मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, वजनी प्रमाण बोललात तर 40 ग्रॅम। कप घेताना मी थोडासा असा दाबून घेतलेला आहे, जास्त घ्यायचं नाही पण थोडासा दाबून घ्यायचा। 1/2 कप रवा घेतलेला आहे, वजनी प्रमाण बोललात तर 40 ग्रॅम। 1 कप इथं साखर घेतलेली आहे, वजनी प्रमाण बोललात तर 140 ग्रॅम आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल ना त्या पद्धतीने। 1 कप डाळ, 1 कप पिठी साखर, 1/2 कप किसलेलं खोबरं आणि 1/2 कप रवा आणि इतर साहित्य आहे ना ते आपण आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे घालायचं आहे। गॅस बारीक करायचा आणि रवा आहे ना तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी असाच भाजणार आहे 1-2-3 मिनिटं, नंतर त्याच्यामध्ये तूप घालणार आहे। 1 चमचा तूप घालायचं आणि रवा खरपूस भाजून घ्यायचा। चांगला रवा भाजायचा, जर रवा चांगला भाजला नाहीत ना तर खाताना तो दाताखाली असा चिकट चिकट लागतो, म्हणून रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी अजून 1 चमचा तूप घालून रवा आहे तो चांगला खरपूस असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, त्याला काढून घ्यायचा। 2 चमचे तूप घातले आणि आपली डाळीचं पीठ आहे ना ते घातलेलं आहे, लागेल तसं तूप घालायचं आणि डाळीचं पीठ आहे ते आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे ना तर रव्याबरोबर भाजलं तरी चालेल, पण कसं अलग भाजलं ना तर रवा चांगला भाजला जातो आणि आपलं डाळीचं पीठ आहे ना ते पण भाजलं जातं। ही जी गुठली होते ना ती मोडत मोडत भाजायची, कारण आपण तूप घातलंय ना म्हणून त्याची गुठली होत जाते। गॅस आपला बारीकच आहे, पीठ आहे ना ते बारीक दळायचं नाही, बारीक दळलं ना तर खाताना ना असं टाळूला ते चिकटल्यासारखं वाटतं,
म्हणून बारीक दळायचं नाही, थोडं जाडसर असं दळायचं आणि रवा त्याच्यासाठीच घालायचा असतो. जर तुम्हाला पाहिजे तर घालायचा, नाही घातलं ना तरी पण चालेल. मी याच्यामध्ये अजून 2 चमचे तूप घालते. एकूण इथे मी 4 चमचे तूप घातलेले आहे, रवा भाजायला 2 चमचे, असे 6 चमचे आपलं तूप घालून झालेलं आहे. आणि बारीक गॅसच ठेवायचा आहे, गॅस वाढवायचा आहे नाही तर पीठ आहे ना ते करपणार आणि मग ते सारण आपलं ना कडवस कडवस लागणार असं. आणि गुठली मोडत मोडत भाजून घ्यायचे, नाही तर तुम्ही ह्या गुठल्या मोडल्या नाहीत ना तर त्या गुठलीमध्ये पीठ कच्चच राहणार. मग छोटा चमचा घ्यायचा म्हणजे गुठली पण मोडते आणि चांगलं मिक्स पण होत जातं. जर तुमचं जास्त पीठ असेल ना तर पळी घ्यायची डाळीची, त्यांना अशा गुठल्या मोडायच्या. डाळीचं पीठ आहे ना ते मस्त असं भाजलेलं आहे, मस्त असा सुवास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा रवा भाजला आहे ना तो पण घालायचा आणि मिक्स करायचा. 2 मिनटं ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे नंतर ना परत मिक्स करायला नको. असं गरम गरम मध्ये केलं ना तर चांगलं एकत्र होतं, म्हणजे एकजीव होतं ते. 1-2-3 मिनटं ह्याला आपल्याला परत भाजून घ्यायचं. जास्त सुरुवातीला तूप घालायचं नाहीये, कारण आपल्याला अजून खोबरं भाजायचं आहे, ड्रायफ्रूट भाजायचं आहे, मग सारण आहे ना ते तुमचं ओलसर होणार. मग म्हणून पहिले सुरुवातीला तूप आपल्याला कमी घालायचं आहे. आपलं चांगलं भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं. डाळ आणि आपला रवा भाजून झालेला आहे, आता आपण खोबरं भाजणार आहोत. 1 चमचा तूप घालायचं, गॅस बारीक करायचा आणि खोबरं घालायचं. तुम्ही ना याच्यामध्ये खोबरं अजून सुद्धा घालू शकता, पण काय होतं कधी कधी जर सारण राहिलं ना तर खोबरं जास्त असलं ना ते खवट होतं, म्हणून खोबरं कमी घालतंय घालायचं. आणि गॅस बारीक करून याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे ना कुठल्या वस्तूचं काही असं प्रमाण असं नाहीये, असं प्रमाण बरोबर झालं नाही म्हणून पदार्थ पसणार असं काहीच नाहीये. तुम्हाला जे आवडतं ना ती गोष्ट याच्यामध्ये जास्त घातलीत ना तरी पण चालेल. तुम्हाला रवा जास्त आवडत असेल तर जास्त रवा घालायचा, बेसन कमी घालायचं. खोबरं जास्त आवडत असेल तर खोबरं जास्त घालायचं. आणि आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे साखर घालायची. भाजताना फक्त सतत मिक्स करायचं, म्हणजे सर्व खोबरं एकसारखं भाजल्या जातं. मग खोबरं पण आपलं चांगलं खरपूस असं भाजून झालेलं आहे, त्याला काढून घ्यायचं. ते मी 4 चमचे काजू घेतलेले, ते 4 चमचे बदाम आहेत. बदाम आणि काजूचे ना तुम्ही पावडर करून घातले तरी चालेल, पण अख्खे तुकडे तुकडे घालायचे नाहीयेत. असे जाड जर तुकडे असले ना तर तुमची करंजी बनवताना फाटणार आहे, म्हणून तुम्ही तुकडे घालायचे नाहीत, पावडर करून घालायचे. नाही तर असे पातळ असे कापलेत ना तर ते नंतर हातात चुरल्याच्या नंतर बारीक ते होतात. ते बघा, 1 चमचा तूप घालायचं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर चारवळी आहे ते घालायचे. हे काजू बदाम आहेत ना ते पण घालायचे. गॅस बारीक करून ह्याला आपल्याला परतून घ्यायचे चांगले, नाही तर थोडेसं तूप परत घातलंच ना तरी पण चालेल. आपले ड्रायफ्रूट आहे ते पण चांगले परतून झालेले आहेत. गॅस आहे तो बंद करायचा. गॅस आपला बंद आहे, मी आता ह्या कढईमध्ये सर्वच करणार आहे मिक्स, म्हणून याच्यातच होते. आणि याला मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं मीठ घालायचंय, जास्त घालायचं नाही, फक्त 1 चिमूट. आणि याच्यामध्ये साखर आहे ना ती आत्ता घालायची नाही, पूर्ण थंड झाले ना की साखर घालायची. जर तुम्ही आत्ता घातलीत ना तर हे घट्ट घट्ट डिकळ्यासारखं होणार. मग थोडे साधारण कोमट असेल ना तेव्हा घालायची. आता याला थंड व्हायला ठेवून द्यायचं. आपलं सारण तयार झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून साखर घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. ती पण गोड केलंच ना ते सारण आतमधलं ना आपण करंजी तळताना घट्ट होतं आणि मग कडक कडक लागतं ते. मी इथे सगळी साखर घातलेली आहे, एकदम परफेक्ट असं त्याचं गोडचं प्रमाण झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर 1-2 चमचे तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्ही कमी पण करू शकता. पण हे सारण आहे ना ते हाताने मिक्स करायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे मनुका आहेत. ह्या मी छोट्या छोट्याच आणलेल्या आहेत खास करंजीसाठी. जर तुमच्या मोठ्या असतील ना तर थोड्याशा तोडून टाका. मस्त असा सारणाला आपल्या सुवास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे सफेदवाले तीळ आहेत ना ते घालायचे. मी इथे भाजून घातलेले आहेत. आणि 1 चमचा खसखस, ती पण खसखस पण भाजून घातलेली आहे. खसखस तीळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हाताने चांगले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याला. असं सारण बनवून ना स्टीलच्या डब्यामध्ये घट्ट झाकण्याच्या वरून ठेवायचं. जेव्हा तुम्हाला करंजी करायची असेल ना तेव्हा तुम्ही करू शकता, हे खराब होत नाही सारण. आणि समजा तुम्ही भरपूर प्रमाणात बनवलं आणि नंतर जर जास्त उरलं तर तुम्ही त्याचे लाडू पण बनवू शकता. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.